बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचाऱ्यांनी आवाज उठविला असून बँकांचे खासगीकरण करू नये या मागणीसाठी बँकांनी 15 व 16 मार्च रोजी संप पुकारला आहे। त्यामुळे आज व उद्या बँका बंद राहणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2021-22 अर्थसंकल्प मांडताना काही बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा केली। यापूर्वी निघालेल्या बँकांना इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये विलीन केले आहे, परंतु आता सरळ बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। हा निर्णय बँकांसाठी घातक आहे, यामुळे ग्रामीण भागातून बँकिंग कमी होईल, शेतीला आणि शेतकऱ्यांना कर्ज कमी मिळेल, बेरोजगारांना व छोटे उद्योग व्यवसायांना कमी कर्ज मिळेल, ग्राहकांना जास्तीत जास्त व्याजदर लावले जातील, जनतेच्या ठेवीची जोखीम वाढेल, त्यामुळे बँक खासगीकरणाला आपला विरोध असल्याचे सांगत बँकांनी 15 व 16 मार्च रोजी संप पुकारला आहे। जो संप आता पुकारलेला आहे सरकारी बँकांनी, सरकारच्या सरकारी बँकांच्या ज्या खासगीकरणासाठी जो प्रस्ताव आणलेला आहे त्या विरोधातला तो संप आहे। ज्या सरकारी बँकांनी आजपर्यंत जी भारतीय अर्थव्यवस्थेचा जो कणा म्हणून ओळखल्या जाते त्या सरकारी बँकांचा खासगीकरण करणे ह्या निषेधार्थ हा संप आम्ही पुकारलेला आहे। सर्व देशव्यापी संप आहे। कोरोनाच्या काळात त्रासदीमध्ये ज्या महिलांना जनधन खात्यावर वाटे 500 रुपये ज्या सरकारी बँकांनी पोचवले तशा सरकारी बँकेचा खाजगीकरण करणे हा अत्यंत निषेधार्ह निर्णय सरकारने घेतलेला आहे। त्या विरोधातला हा संप आहे।